काय ग एवढ्या लवकर चाललीस? अहो पार्लर मध्ये जाण्या अगोदर मला बँकेत जायचं. बँकेत का? अकाउंट ओपन करायला. आहे की आपलं जॉईंट अकाउंट? जॉईंट अकाउंट आहे पण मला करंट अकाउंट ओपन करायचं. करंट अकाउंट कशाला हवाय तुला? अगं काय करतं तुला करंट अकाउंट मधलं? ओव्हरड्राफ्ट करतं, ट्रान्झॅक्शन फी करते, काहीच करत नाही, का उघडतेस? अहो एकदा अकाउंट ओपन केलं की सगळ्या गोष्टी कळतील मला. आणि मला ना जीएसटी नंबर पण काढायचा आहे, म्हणजे बिझनेसच्या दृष्टीने. डायरेक्ट जीएसटी नंबर? जीएसटी नंबर कोण घेतं माहितीये का तुला? कशाला उगीच जीएसटी नंबर? अगं एवढा किती बिझनेस होतो तुझा? हा अगं शंभरांचा बिझनेस आणि हजारांचे खर्च आणि तामझाम, कशाला पाहिजे? कधीतरी हजार सुद्धा होतीलच ना. अश्विनी माझा इंटरव्ह्यू खूप छान झालाय आणि मला ही नोकरी नक्की मिळेल. आणि ही नोकरी मिळाल्यानंतर मला 70,000 रुपये पगार मिळणार. किती? 70,000. ते सगळं कट करून हातात 70,000. मला सांग तुझा असा किती बिझनेस होणार आहे? 7,000 तरी होईल का? हो जायगा रे सर. मला सांगा कोणत्याही गोष्टीची आपण नवीन सुरुवात करतोच ना. तुम्ही तुमचा बिझनेस मोठा केला की नाही तसा मीही करेन. आणि तशी मला सगळ्या व्यक्तींची सोबत तर आहेच. आणि एका व्यक्तीची सोबत असेल ना तर यश पटकन मिळेल. आणि ते यश फक्त माझ्या एकटीचं नाही, आपल्या सगळ्यांचं असेल. येऊ मी? थांबवून जा पाय सांभाळ. पण तुझ्या सख्या भावाशी काय प्रॉब्लेम आहे? अरे हे सगळं केल्याने अल्टिमेटली तिलाच त्रास होणार आहे ना. मग तुझ्या भावाला नाही का त्रास होणार? माझ्या भावालाही त्रास होणारच आहे पण त्याला त्रास झालेलं बघून तिला जास्त त्रास होणार आहे. शिल्पी काल मी विचार करत होतो की तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी मी ह्या लोकांची किती वाईट वागतोय ज्यांना मी नीट ओळखतही नाही. डू यू इव्हन रिअलाइज दिस? माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. मी तुझ्यासाठी काही करू शकतो शिल्पी, काही. आय नो. थँक्यू सो मच. तू खरंच खूप करतोस माझ्यासाठी. आणि तू खरंच माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेस. बट यू डोंट लव्ह मी राईट? तसं नाहीये विक्रम. म्हणजे एखाद्या माणसाबद्दल कुठलीही भावना निर्माण व्हायला थोडा वेळ लागतो. मलाही वेळ हवाय विक्रम. पण एक गोष्ट नक्की आहे, पुढे जाऊन जर तुझ्याबद्दल माझ्या मनात अशी काही भावना निर्माण झाली तर मी ती लपवून नाही ठेवणार. काही घाबरण्यासारखं नाहीये, दम्याचा अटॅक आला तिला. पण तू आत्ता कशी काय लवकर आलीस घरी? अहो मला विद्युतने फोन केला, मला म्हणाला की अर्जंटली घरी जा. मी म्हटलं काय झालं तर मला काही सांगितलं नाही म्हणून लगेच घरी आले मी. पण सकाळी तर नीट होत्या माई, अचानक कसं काय आला अटॅक? नाही ऍक्च्युली तिला गेल्या 2 दिवसापासून त्रास होतोच आहे. आज सकाळी झाला होता पण मग नंतर जरा वेळ आराम केला तर बरं वाटलं. मग काय बरं वाटलं तर मॅडम लगेच शेजारी निघून गेल्या अप्पे द्यायला म्हणे. अप्पे घेऊन? हो त्या शेजारच्या मुलाला अप्पे आवडतात म्हणे ह्याच्या हातचे, म्हणून गेली लगेच धावत. आणि नेमकं त्यांच्या घरामध्ये रंगकाम सुरू होत. झालं जेमतेम 10 मिनिटं बसली नसेल तिथे पण व्हायचा तो त्रास झालाच. शिल्पी अक्षरशः माहितीये का मला फक्त 5 मिनिटं डोळा लागला होता ग, तेवढ्यात गेली ही. ठीक आहे तुम्ही आता उगाच गिल्ट घेऊ नका. मी आलीये ना आता, मी घेईन सगळी काळजी. अगं मी बरी आहे शिल्पी. तुम्ही आता बोलू नका बरं माई, त्रास होतोय ना तुम्हाला. अगं नाही काही त्रास होते मला. आणि हे नवीन आहे का माझं दुखणं? अगं आशूला आता फोन लावला तर 2 मिनिटात येईल ती. भाभीजी भाभीजी आप गलती कर रही है. बंसल सर
मी माझ्या पार्लर साठी इंट्रोड्युसर म्हणून तुमची सही नाही घेऊ शकत. जिद नाही करते बेटा. माफ कीजिए भाभी जी, मेरे मुंह से बेटा निकल गया, लेकिन देखा जाए तो आप उम्र में मुझसे काफी छोटी है और तजुर्बा भी कम है आपको. बिजनेस करता ना पर्सनल गोष्ट मध्ये मध्ये नाही आणायचा, त्याच्यानी नुकसानच होते. भाभी जी, मेरी एक साइन लेने से आपका कोई नुकसान नहीं होने वाला. बंसल सर, तुम्हाला माहिती आहे मी तुमची मदत नाही घेऊ शकत. कारण मी तुमच्या हस्बंडचा बेइज्जती केला? मेरी उस बात का आपने गलत मतलब निकाला है. मेरा कहने का ऐसा कोई इरादा नहीं था. मैंने आपको ये बात उस वक्त भी बोली थी. आई रिस्पेक्ट यूर फीलिंग्स भाभी जी, और इसके बाद श्रेयस वाघमारे के बारे में मैं कुछ भी गलत नहीं बोलूंगा जिससे आपको बुरा लगे. मगर एक बात बोलूं, दूसरा कोणी असताना तो मी माझा रेफरन्स दिलात नसता. आप सभी लोग अच्छे हैं, इसके लिए मैंने अपना रेफरेंस दिया. देखिए, मैं संबंध खराब नहीं करना चाहता. मी माझे शब्द वापिस घेतो. माझ्यावर थोड़ा सा यकीन दाखवा. भाभी जी, मेरी हमेशा से इच्छा थी कि आप कुछ काम कर लीजिए. आई एम वेरी हैप्पी कि आपने बिजनेस शुरू किया है. माझ्यामुळे तुम्हाला बिजनेस मध्ये काय पण हेल्प होणार असेल तर मला खूप खुशी होईल. हाँ बोल शिल्पी. अगं तू कुठे बाहेर बिझी आहेस का? अगं बँकेत आले होते, काही काम होतं का? अगं नाही, ठीक आहे, असू देत, मी नंतर कॉल करते मग. नाही काहीच प्रॉब्लेम नाही, तू नाही असू देत, मी खरंच नंतर कॉल करते. हा ओके ओके बाय. भाभी जी, एनी प्रॉब्लेम? नाही काहीच नाही. मॅडम, तुम्ही हा फॉर्म आता पूर्ण भरलेला आहे, याच्यावर या फोटोवर फक्त एक सही करा. यानंतर तुमचं चेकबुक तुमच्या घरच्या पत्त्यावर येऊन जाईल, किंवा तुम्ही इथे येऊन सुद्धा घेऊन जाऊ शकता. माई ती बिझी आहे काहीतरी कामामध्ये. बघा, तुम्ही म्हटला होतात ना आशूला बोलवलं तर ती अगदी 2 मिनिटात माझ्यापर्यंत पोहोचेल. नेमकी बिझी आहे बघा ती. आता बिझीच असणार, तिचा स्वतःचा बिझनेस आहे. हो ना, ठीक आहे, पण तुम्हाला काही हवं असेल, काही पाहिजे असेल तर मला सांगा, मी आहे किचन मध्ये. फोन स्विच ऑफच करून टाकते म्हणजे तिचा फोन येण्याचा प्रश्नच नाही. कमल, खरंच खूप बरं झालं ना शिल्पी पुन्हा आपल्या घरी परत आली आहे. खरंच मला तर खूप आधार वाटतो तिचा. बघा रे मॅडम, तुमच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झालेल्या आहेत. ह्यात तुमचा अकाउंट नंबर आणि बाकी डिटेल्स आहेत. तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही स्टेटमेंट घेऊ शकता. जाण्याआधी तुम्ही फोन बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगचे फॉर्म भरून जा, म्हणजे तुम्हाला सतत ब्रांचमध्ये यावं लागणार नाही. हो सर, थँक्यू. थँक्यू मला नाही, बंसल साहेबांना म्हणा. अरे अब उसकी कोई जरूरत नाही आहे. मैं बहुत खुश हूं, आपका बिझनेस बहुत आगे बढेगा. मेरी शुभकामनाएं आपके साथ है. चलिए निकलता हूं. मी तुला सांगून गेलो होतो कुठेही जायचं नाही, तरी का गेलीस? अरे असं काय म्हणतोयस? ही जर शेजारच्या घरी आप्पे द्यायला गेली नसती तर प्रलयाला असता ना मोठा. अरे फक्त 10 मिनिटांसाठी गेले होते मी, तेवढ्या वेळामध्ये इतका त्रास झाला मला. आता मला तरी काय माहिती एवढा त्रास होईल म्हणून. अगं पण मला किती टेन्शन आलं होतं, आणि मला तिथून निघता येत नव्हतं. अरे पण मी आले ना इथे वेळेत. हो अरे, किती घाई गडबडीत आली बिचारी, धावत पळत आली माहिती. आबा ते ठीक आहे, पण शिल्पी घरी आली हे मला कसं कळणार? आणि शिल्पी, मी तुला किती कॉल करत होतो, तुझा फोनच लागत नव्हता. हो मी फोन स्विच ऑफ करून ठेवलाय. स्विच ऑफ का? अरे म्हणजे हॉस्पिटल मधनं जर काही फोन आले तर ते मला रिसीव्ह करायचे नव्हते या सगळ्या गोंधळामध्ये, म्हणून बाकी काही नाही. अगं पण आता चालू केलायस का? नाही केला. मग कर, महत्वाचे कॉल आले असतील. हो बघते. बघ ना कर. हो माय गॉड, 58 मिस्ड कॉल्स आणि खूप सारे मेसेजेस आहेत. मी एकच मिनिट द्या मला, मी आलेच.
हॅलो, हा बोल मयू अग. मयू, असं करून कसं चालेल सांग मला. अगं खाल्लं नाहीस तर आजारी नाही का पडणार तू? अभ्यास करण्यासाठी गेलीस ना तिकडे. मग काय झालं? आठवण येते. तुझी पण खूप आठवण येते आम्हाला, कळलं? पण अभ्यास नीट लक्ष देऊन कर. मयू ऐक ना, जेनिफर ना मगासपासून फोन करते मला. मी तुला करू का नंतर? हा ओके. हा बोल जेनिफर. काय आत्ता लगेच? अगं पण झालं काय? बर बर, येते येते मी लगेच येते. हो 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 हो, येते. आई ऐका ना, मी ना जरा पार्लर मध्ये जाऊन येते. काय झालं अचानक? माहित नाही, जेनिफरने अर्जंट बोलावलंय. जाऊन येते लगेच मी. हा सांभाळून जा ग. हो. जेनिफर काय झालं? अगं काय झालं? आय एम व्हेरी सॉरी अश्विनी. मीन्स काय झालं, मला ना एकदम फास्ट डिसिजन घ्यावं लागलं आणि मला माझ्या लेवलवरच घ्यावं लागलं ते डिसिजन, आणि कस्टमर ऐकायलाच तयार नव्हती. सो मी म्हटलं की ओके ठीक आहे चला, आणि मी ते डिसिजन घेतलं. सो आय एम व्हेरी सॉरी, आय एम रिअली सॉरी. हो हो हो, तू सांगशील का मला काय झालंय, काय प्रॉब्लेम झालाय? सर खूप खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. सॉरी. इज दिस काय तू? अग आपल्याला खूप मोठी ब्राइडल ऑर्डर मिळाली आहे. मेकअप, हेअरस्टाईल, साडी ड्रॅपिंग, हे सर्व काही. आणि यु नो व्हॉट, आपल्याला 15,000 रुपये मिळणार आहेत. 15,000? येस. काय ग जेनिफर, तू मी किती घाबरले होते. घरात ना नुसते पळत आले, अर्जंट काम सांगितलंस तुम्हाला. तू पण ना. अग मला तुला सरप्राईज द्यायचं होतं. अँड आय एम सॉरी हा, मी असं म्हणजे तुला न विचारता माझ्या लेवलवर डिसिजन घेतला आणि कस्टमरला अमाऊंट पण कमेंट केली. सो आय एम व्हेरी सॉरी. अग वेडी आहेस का तू? सॉरी काय म्हणतेस? तू होतीस म्हणून ही ऑर्डर मिळाली. ए थँक्स. आणि मला सांग कुठे जायचंय आपल्याला? अगं इथे बाजूलाच जायचंय, चिंटू रिक्षा आणायला गेला आहे. सो आम्ही बघ हे मेकअप किट अँड पॅक वगैरे सगळं रेडी करून ठेवलेलं आहे, आपण लगेच निघूया. हो, आपल्या पार्लरची ही सगळ्यात मोठी कमाई ना? अगं आतापर्यंतची सगळ्यात मोठी कमाई असं म्हण, आणि आपल्याला अजून खूप मोठे ऑर्डर पुन्हा 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 घ्यायचे आहेत. जेनिफर तू आहेस ना म्हणून खरंच खूप मोठा आधार आहे ग मला. अश्विनी मी एक डिसिजन घेतला आहे. कोणता ग? मी ना तुला परमनंटली जॉईन करायचा विचार करते. अँड आय हॅव मेड माय डिसिजन. आपण दोघे मिळून ना हे पार्लर खूप मोठं करूया. जेनी अगं म्हणजे ना माझ्या मनात पण हे बऱ्याचदा आलं होतं, पण कसं विचारणार ना तुला, माझं पार्लर इतकं छोटं आहे आणि तुझं नुकसान झालं तर म्हणून नाही विचारलं मी. अगं इतका विचार नाही करायचा. अँड आय एम व्हेरी शुअर तू तुझं पार्लर खूप मोठं करणार आहेस. यु नो व्हॉट अश्विनी, तुझ्यामध्ये ना एक जादू आहे. तू एखाद्या सामान्य माणसाला सुद्धा ना खूप स्पेशल फील करतेस, है ना? आणि म्हणून तू अश्विनी आहेस, अश्विनी. सो मला तुझ्या या जर्नीमध्ये ना तुझ्या सोबत राहायचंय, तुझ्या बरोबर ह्या पार्लरला खूप मोठं करायचंय. तू खरंच मला जॉईन करणार आहेस? इफ यू अलाव. वेडी आहेस का तू? मला खरंच ना खूप आनंद झालाय. जेनी अगं हे पार्लर उभं राहण्यामागे ना बऱ्याच जणांचा हात आहे, माझ्या कुटुंबाचा, तुझा, प्राजूचा.
सगळेच आणि ना आपण सगळे मिळून हे पार्लर खूप मोठं करू. पण मला पण तुझ्याकडनं एक प्रॉमिस हवाय. हो, जर तुला याहूनही चांगली संधी चालून आली तर तू ती घ्यायची आहेस, थांबायचं नाहीस आणि तू थांबलेलं मला नाही आवडणार. ओके, आता काही बोलायचं नाही, प्लीज कीप क्वाइट. ओके. नवऱ्या मुलीला तयार करायला एवढे पैसे देतात? अगं, स्त्रियांना सुंदर दिसायची आवड आहे, त्यामुळे आपल्या अश्विनीचा बिझनेस चालतो. तेही बरोबर आहे. आई हल्ली ना तेवढेच पैसे मिळतात आणि तिथल्या तिथे ना दोन ऑर्डर सुद्धा मिळाल्या मला. किती छान ना. आई, आता आपण मॉल मध्ये जायचं का? संजूला पण घेऊन जाऊ. किती दिवस झाले आपण गेलोच नाही. नक्की जाऊ. अहो, मंगळवारी मंदिरात जाऊया ना प्रसाद वाटायला, चालेल ना का? हो आई, वाटू. आई, आणि ना श्रावणीचा बर्थडे, तर तिच्यासाठी ना कलर सेट घ्यायचाय. हो अगं, घेऊ. आणि मला नवीन बॅग. अरे हो, घेऊ सगळं वेडी. खरंच बाबा, आपण त्या कलर शॉप मध्ये जाऊ ना. तुम्ही जा कुठे जायचं तिकडे, मी नाही येणार. ऐका ना, असं काय करता तुम्ही, पण चला ना बरोबर. बाबा प्लीज 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 प्लीज. अश्विनी 15,000 मिळाले, 15 लाख नाही. इतकं प्लॅनिंग कशाला चालू आहे? अहो, या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहे आणि कुहूचा आनंद. तुला मिळालेली रक्कम सुद्धा छोटीच आहे, इतकं उडू नका नाही तर तोंडावर पडशील. झोपली सुद्धा, झोपली सुद्धा किती गोड दिसते ना. सॉरी, मी गंमत केली म्हणून तुम्हाला राग आला का? पण मला ना आज काही ऐकायचंच नव्हतं तुमचं, म्हणून अहो मी ना तुमच्यासाठी काहीतरी आणलंय, थांबा. शर्ट, आता नवीन शर्ट का घेतलंस? अहो, आपल्याला उद्या डिनरला जायचंय ना, तेव्हा हे शर्ट घालून तुम्ही चला. अच्छा, म्हणजे प्लॅनिंग ऑलरेडी झालेली आणि तू गृहिती धरलेलं की मी तुझ्यावर येणार आहे जेवायला. काय हो, एक संध्याकाळच तर मागते. तुम्हाला नाही का आवडत माझ्या बरोबर बाहेर यायला? अश्विनी, का नाही आवडणार मला यायला तुझ्या बरोबर? बायको आहेस तू माझी, पण तेच तर आहे, तू बायको आहेस, तू सगळं करतेस, मी रिकाम टेकडा बसलोय, माझ्याकडे पैसे नाही, बिल तू भरणार, नाही आवडत का मला हे सगळं, ऑकवर्ड होत मला. आता काही बोलताय तुम्ही आमच्यासाठी कमी करता का? आणि असं अजिबात बोलायचं नाही, मला काही माहित नाही. उद्या आपण डिनरला जायचंय आणि तुम्ही हे शर्ट घालायचंय, बस. ठीक आहे, आता जातोच आहे तर मग शर्ट ही घालू. ते नाही हो, आपण दोघच असं हॉटेल मध्ये कधी जेवायला गेलो होतो आठवते? नाही बुवा, हॉटेल मध्ये आपण कधी गेलोच नाही. गेलो होतो श्रेयसच्या वेळेला, मी गरोदर होते ना तेव्हा. नगरला तुम्ही मला घेऊन गेला होतात, कस्तुरी नावाचं हॉटेल होत, आठवते? कस्तुरी. रात्री 1:30 उठून तू माझं डोकं खात होती, सारखी बरवळत होती, मला दोसावा, मला दोसावा, मला दोसावा. आणि त्यावेळी रात्रभर चालणार एकच हॉटेल होत, कस्तुरी. घेऊन गेलो तुला. तुम्ही ना अगदी मला आवडतो तसा लोणी लावलेला मसाला डोसा खायला घातला होता आणि माझे डोहाळे पुरवला होता. त्याच्यात भोग भोगतोय ना मी.
या मुलाला अजूनही तोंडातून निघाल्याबरोबर सगळं काही हवं असत. गप्प बसा, मला काय माहित नाही. मला आज डिनर डेटला जायचंय म्हणजे जायचंय म्हणजे जायचंय. झालं, तुम्हा बायकांकडे एकच ब्रह्मास्त्र असतो, काही झालं की रुसून बसायचं. डिनर डेटला घेऊन जाण्यात मला काही इंटरेस्ट नाही. त्याच्या मग तुझा रुसवा संपला असेल, हट्ट संपला असेल, पाणी आण माझ्यासाठी जा. शपथ आहे माझीच मला. काय करू म्हणजे वहिनीला जाताच येणार नाही. कस्टमर्स पाठवते पार्लर मध्ये, म्हणजे म्हणजे तिला हलताच येणार नाही. करेक्ट. हाय प्रचिती, कशी आहेस? ओके, ऐक ना, माझ्याकडे ना एक गुड न्यूज आहे. माझ्या वहिनीने एक नवीन पार्लर चालू केलं, तर तिच्या पार्लरच्या प्रमोशनल ऍक्टिव्हिटीसाठी मी माझ्या काही मैत्रिणींना फेशियल म्हणा किंवा स्पा किंवा इतर काही ट्रीटमेंटसाठी तिथे पाठवते. तर मला माहिती आहे तुला हे सगळं करायला खूप आवडतं, सो तू तिथे जा आणि गेट इट डन, ठीक आहे? आणि मी तुला पैसे पाठवते. तिथे तू गेलीस ना की एका म्हणजे तिथे असणाऱ्या वेगळ्या कस्टमर सारखंच पैसे देऊन ये तू, मी तुला पाठवते पैसे, ठीक आहे? काय झालं ग? ओ गॉड, तू दिल्लीला आहेस. ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही, ठेवते. हा अगं नाही, मी ठीक आहे, मी ठीक आहे, बोलते मी नंतर, मी जरा नेमकी गडबडीत आहे. हा बाय. बिन्नीला कॉल करू का? चलेल की नाही काय माहिती. वनिता. अरे यार काय हे, नेमकी जेव्हा गरज असते तेव्हा एकही मैत्रीण फोन नाही उचलत. करू विक्रम, ए तू आज कशासाठीच नाही म्हणायचं नाहीये, आणि स्पेशल ओकेजन साठी नेल पेंट तर लावायचीच, लवकर चॉईस कर. बघा ना ही मयू पण काही सांगत असते, आज दिवाळी आहे म्हणे आणि छान नेल पेंट वगैरे लाव. मला ना जम डाव्या हाताने कसं जमेल लावायला. काय माझ्या बायकोच्या कपाळावर आठ्या नको, मी समोर असताना तर अजिबात नको. कळलं? बघा ना, या डाव्या हाताने ना नेल पेंट लावायला जमतच नाहीये. हो ठीक आहे, आपण लावू. हा दे, मी लावू. तुम्ही? हो का? अहो काही काय, आई वगैरे येतील, बरं नाही दिसत. बरं का दिसणार नाही? उलट तिला अभिमान वाटेल माझा, की माझा मुलगा सगळं काही करू शकतो, अगदी बायकोला नेल पेंट सुद्धा लावून देऊ शकतो. दे. अहो नको. अगं दे. अहो हात दे. आई आई काय आई, अगं बायकोला नेल पेंट लावतोय चालेल ना? हो काही काय, मग ते हात चल. आईला काय घाबरायचं. आता बघ मस्त लावतो एकदम. हा ब्रशच फालतोय का? शी हे ब्रश आहे का? हो ना, बघा ना किती ब्रश खराब. हा ठीक आहे, पहिल्यांदा करतो ना, जरा एक दोन वेळा प्रॅक्टिस करतो ना. पाच बोट आहेत, हवी तेवढी प्रॅक्टिस करा. घ्या, सॉलिड लावून दाखवतो तुला एकदम, बघ. ये अरे हे सगळीकडे लागलंय. अगं हसतेस काय? आता बघ मस्त लावतो मी. आणि कसं असतं अश्विनी, रंग काम करणारा रंगारी असतो ना, त्यालाही थोडा रंग इकडे तिकडे लागतो, मलाही लागलाय.
बढ़ती की निशानी है यू नो. आता बघ तू, बघ माझी कलाकारी बघ तू आता. लावा. अरे जाऊ दे, आता मेहंदी लावू नकोस, याच्यावरच डिझाईन बनवतो मी, बघ तू. हा काय रे, नवीन शर्ट आहे ना, इस्त्री कशाला करतोयस? हे नवीन शर्ट उघडलं ना की असं चोळ वाटल्यासारखं असत, याला इस्त्री करावीच लागते. आणि गंमत माहितीये का आई, हे असं सगळं असं कोर करकरी चकचकी छान वाटण्यासाठी आपण सराईतपणे सगळ्या सुरकुत्या काढतो, कधी कधी शर्टावरच्या, कधी कधी आयुष्यावरच्या. अरे वा, आध्यात्मिक बोलतो श्रेयस. अरे मग रिकाम टेकडा आहे ना मी, रिकाम टेकडा माणूस सगळ्यात अध्यात्मिक आणि तत्वज्ञानी असतो. मला सगळा सार समजलाय जीवनाचा, पण मी रिकाम टेकडा आहे. अरे बायको बरोबर जेवायला जाणार आहेस ना, मूड चांगला ठेव. नाही एक मिनिट, करेक्शन आहे, मी माझ्या बायको बरोबर जेवायला जात नाहीये, तिने मला तिकडे बोलवलंय म्हणजे तिकडे पोचायला साईड. ती तिच्या मल्टीनॅशनल कंपनीचं सगळं काम आटपणार आणि मग तिकडे पोहोचणार. नाही म्हणजे डिनरला जायच्या आधीच मी बायकोच्या भूमिकेत आल्यासारखं वाटतंय मला, गजरा घालूनच जातो शाळेत. अरे कशाला असं बोलतोस? अरे काय बोलू, तुम्ही जेवलात कधी बायकोच्या पैशाचा? नाही ना, स्वतः काय करायचं नाही काम धंदे, पण तिच्या पैशाने जाऊन जेवायचं. हॅलो एव्हरीबडी, तू कशी काय आलीस? अग आई तुझ्याशी फोनवर बोलले आणि मला इतकी आठवण आली ना तुमच्या सगळ्यांची, म्हटलं प्रत्यक्ष येऊन भेटावंच सगळ्यांना, म्हणून मग भेटायला आले सगळ्यांना. अरे वा, नवीन शर्ट, डिनर डेटला जाण्याची तयारी वाटतं. बातम्यांमध्ये दाखवतात काय डिनरला चाललोय मी? नाही नाही तसं नाही, बातम्यांमध्ये जरी दाखवत नसतील तरी सुद्धा तुम्ही असं डिनर डेटला वगैरे जाणं हा एक मोठा इव्हेंटच आहे हा दादा. काय आता वहिनी बिझी झालीये, तिच्याकडे मोठमोठ्या ऑर्डर्स येतात, वेळ नाही मिळत तिला. सो तुम्ही दोघांनी असा एकमेकांसाठी वेळ काढलाच पाहिजे, म्हणजे आधी महिन्यातनं एकदा, मग महिन्यातनं दोनदा, आठवड्यातनं एकदा, असं तुम्ही भेटत जा बाहेर. हे सांगायला आलीस तू इथे? नाही हो बाबा, मी खरंच तुम्हा सगळ्यांना हे सांगायला आली आहे की मी तुम्हा सगळ्यांना मिस करते तिकडे, आणि मला खरोखर तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येत होती. मी माझ्या स्पेस मध्ये खूप खुश आहे आणि मी खूप खुश आहे हे बघून की इथे सगळे खूप आनंदी आहेत, खूप छान वाटतंय मला हे बघून. दादा, आय एम शुअर यू विल हॅव फॅन्टॅस्टिक डिनर डेट. अश्विनी, यू लुक ब्युटिफुल. मस्त. थँक्स जेनिफर, खूप कमी वेळात इतकं छान तयार करून दिलंयस, खरंच थँक्स. तू निघा ग, तुला उशीर होतोय ना. ओके, पण हा एन्जॉय युअर डिनर. हा ओके, चल बाय, मी निघते. चल बाय बाय. राज, हॉटेलमध्ये फोन करून विचारते सगळं झालं. हॅलो, हॉटेल स्टार गार्डन का? मी अश्विनी वाघमारे बोलते. हां, सगळी तयारी झाली आहे ना? बरं सर, हो हो, आम्ही पोचतोच थोड्या वेळात. थँक्यू. काय हवंय? फेशियल करायचंय. फेशियल आत्ता करायचंय? हो सॉरी, आता ना पार्लर बंद होईल. बंद कुठे आहे? पार्लर तर ओपन आहे. म्हणजे पार्लर ओपन आहे पण मला काहीतरी काम आहे म्हणून मी लवकर बंद करते. पण मला खूप अर्जंट होतं. मला ना खरं तर माफ करा, मला आत्ता तुमचं फेशियल नाही करता येणार.
थोडंसं ऍडजस्ट करा. तुम्ही एक काम करा ना, उद्या या. बर. नाही म्हणते. आता काय करायचं? वेलकम मॅडम, वेलकम. वेलकम अश्विनी मॅडम, वेलकम वेलकम. हाव आर यू? अहो काय आहे सगळं? अरे तू मला सांग काय आहे सगळं. हा, व्हॉट इज ऑल दिस? वाजले 7:30 वाजले. अहो मी वेळेवर पोहोचणारच होते, पण तिकडे एक कस्टमर. कस्टमर कस्टमर, इथे काय तुझं कस्टमर प्रकरण आहे ना? ऐका सगळ्यांनी ऐका, लिसन. या आमच्या अश्विनी मॅडम या खूप बिझी असतात. यांच्याकडे ना कस्टमर बिस्टमर खूप येतात, आणि यांच्या बिझनेसमध्ये यांना खूप इमर्जन्सी असतात, आणि इमर्जन्सी आली ना काय तिकडे अडकून पडतात, तिकडून त्यांना निघताच येत नाही. राईट? अहो जरा हळू बोला ना, आजूबाजूला. का हळू का बोलू? कळू दे सगळ्यांना. हे लिसन लिसन, तुम्हाला वाटत असेल ना मॅडम डॉक्टर वगैरे आहेत, त्यांच्याकडे असं हॉस्पिटल वगैरे स्वतःच, तर असं काही नाहीये. तुमचं एक छोटस ब्युटी पार्लर आहे, आणि हे ब्युटी पार्लर त्यांच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्यांच्या नवऱ्यापेक्षाही महत्वाची. राईट अश्विनी? अहो तसं काही नाहीये, मी येतच होते. पण मग का नाही आलीस? एवढं काय सोनं लागलेलं त्या कस्टमर मध्ये की ज्याच्यासाठी तू तुझ्या नवऱ्याचं माकड केलंस? तुला माहित होत माझ्याकडे पैसे नाही, आणि तू आल्याशिवाय मी इकडे माझ्यासाठी काही खायलाही ऑर्डर करू शकत नाही, म्हणून हे हॉटेल बुक केलंस. आधी मी तुला अशा छोट्या मोठ्या चांगल्या हॉटेलमध्ये जरी न्यायचो तरी तू टोकायचीस मला. नको नको इकडे कशाला, आपण ना छोट्या रेस्टॉरंटमध्ये जाऊया, पावभाजी खाऊया, पावभाजी. इकडे आणलं असतं तर तू पाय सुद्धा ठेवला नसतास. पण आज आज बुक केलंस. का बुक केलंस? कारण तुला मला दाखवायचं होतं की मी आता काहीही करू शकते. करेक्ट? हे डेकोरेशन, हे फुलं, फ्लावर्स, इफेक्ट. हा वेटर नाही, सॉरी मॅनेजर, मॅनेजर यार, सगळं तुला दाखवायचं होतं मला ना, की आता मी काही करू शकते. एकमेकांबरोबर जरा वेळ काढूया, आपण एकमेकांच्या सानिध्यात वेळ घालवूया, सेलिब्रेट करूया. काय सेलिब्रेट वगैरे करायचं नव्हतं तुला, तुला फक्त माझा अपमान करायचा होता. अँड यू वर सक्सेसफुल इन दॅट. मला मूर्ख ठरवायचं होतं सगळ्यांसमोर, मला मला निच्चा दाखवायचा होता. गुड, यू वन, गुड. तुम्ही माझं ऐकून घेता का? माझं ऐका, एक ऑर्डर मिळाली तुला, एका दिवसात 15,000 कमवले, भावाला हात टेकले तुझे डायरेक्ट. असंच तुला बघावं लागणार माझ्याकडे नेहमी, मानवर करून. कारण या श्रेय स्वाद मारिला ना, ही अश्विनी कधी खाली पाडूच शकणार नाही. अश्विनी हेस, अश्विनीच राहा, श्रेयस बनण्याचा प्रयत्न नको करूस. I'll tell you something. You just won't be shaken by this. You cannot be the man of the house. You get that? ते घर मी चालवायचो, या पुढे मी चालवणार, आणि माझं नवीन घर सुद्धा मीच पाडणार, तू नाही. Keep that in mind, Ashwin. Hey, manager. हे सगळं जे काही नाटक आहे ना, त्याचं बिल माझ्याकडनं घ्यायचं, तुझ्या अश्विनी मॅडम कडनं घ्यायची गरज नाही. हो सर. नशा शराब में होता तो झूमती बोतल, पैमाने हिलते और डोलती बोतल. नशे में कौन नहीं है मुझे बताओ जरा.
नशर कौन नहीं है मुझे बताओ जरा। ए भाई एवढी काय पेलेस तू? मी कुठे दारू प्याला? तुझ्या तो अंडाला वास येतोय, तूच दारू प्यालायस? मी नाही दारू प्याला तर बर बर मी प्याले, आपण आपण घरी जात घरी बेरी नाही जाणार। एक मिनिट एक मिनिट, तू डिनर डेटला गेला होतास ना वहिनी बरोबर? काय होल्डिंग लागलेत का रे मी डिनर डेटला जाणार आहे? का रेडिओवर ऍड लागते? तुझ्या वहिनीला ना एकदम कर्तबगार आहे ती, फुल ऍड करते सगळ्या गोष्टी, फोन मार्केटिंग, ब्युटी पार्लर उघडलं तमाशा, नवरा भेटला तमाशा, जेवायला गेलो तमाशा 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 तमाशा। हळू बताव। अरे कोण नाही ऐकत, कोणाला वेळ नाही आपली स्टोरी नको रे। काय प्रॉब्लेम झाला? प्रॉब्लेम राजू, अग एखादी गोष्ट भव्य असली तरच ती मोठी असते का ग? म्हणजे बघ ना, एखादा माणूस दमला ना की मोठ्या झाडाच्या सावलीखाली जाऊन उभा राहतो, त्याला बरंही वाटत, पण त्यामुळे आजूबाजूला जी लहान झाड आहेत त्यांचं महत्व कमी नाही होत ना? असंच असतं ना ग सगळं। अशू, श्रेयस तुला परत पार्लर बद्दल काही बोलला का? नाही अग। तू नाही म्हणतेय म्हणजे नक्की तो काहीतरी बोललाय हो ना? ओ हो हो हो, म्हणजे ती काही न बोलता तू कसं काय गेस केलं? राजू, मला ना पार्लरला खूप वर न्यायचंय, खूप मोठं करायचंय, आणि हे करण्यासाठी जे जे लागेल ते सगळं करायचं। अशू, आपण ते नक्की करणार आहे। येस, इनफॅक्ट करतच आहोत। हे सोशल मीडिया मार्केटिंग हे सगळं तर झालंच ग, पण त्याच्या पलीकडेही जाऊन आपल्याला काहीतरी करावं लागेल। ओ म्हणजे ते ब्रँड ब्रँडिंग असतात बघ, ब्रँड प्रोडक्ट, तर त्यांच्या कशा ऍड असतात, मार्केटिंग असतं आणि ऍडव्हर्टायझिंग साठी असे व्हिडिओज बनवतात वगैरे, तसं काही सर? मला काय वाटतंय आपल्या पार्लरसाठी ना आपण कोणीतरी ब्रँड अँबॅसेडर बघायला पाहिजे। ब्रँड अँबॅसेडर? येस, मला समजलंय आपल्याला नक्की काय करायचंय। म्हणजे ना आपला ब्रँड मोठा करायला ना जो चेहरा लागणार आहे ना तो चेहरा मला माहितीये, उद्या आपण आहे ना तिच्याकडे लगेच जाऊया। हो चालेल, आपण जाऊ तिला भेटायला। कसं आहे ना, ब्रँड अँबॅसेडर म्हणजे थोडं खर्चिक आहे, पण पार्लर मोठं करण्यासाठी मी काही करेन। अश्विनी ब्युटी पार्लर हे प्रत्येक स्त्रीला माहीत असलं पाहिजे। हे पार्लर ज्यांना छोटं आणि फालतू वाटत ना, त्यांना काही झालं तरी मला ते मोठं करून दाखवायचं, आणि मी करेनच। होईल ना मोठं? कदाचित ती वर्क करू शकेल, तुम्हाला जर पटलं तर बघा। काय? आपल्या कामाबद्दल आपल्यापेक्षा कोणीच चांगलं सांगू शकत नाही, आणि आपल्यापेक्षा जास्त जीव ओतून कोणी मार्केटिंग करू शकत नाही। तुम्ही इथे तिथे मॉडेल न शोधता तुम्ही स्वतः तुमच्या ब्रँडचे अँबॅसेडर व्हा। मी स्वतः? हो, मी माझ्या बुटीकसाठी असंच केलं होतं। म्हणजे आधी तुम्ही मॉडेल होता आणि नंतर हे बुटीक सुरू केलं का? नाही, मी सुद्धा तुमच्यासारखी लग्नानंतरच सुरुवात केली। सुरुवातीला हे दुकान खूप छोटं होतं, पण मी एका कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतल्यानंतर हे सगळं खूप बदललं। मी ती कॉम्पिटिशन जिंकले नाही, पण मी त्या सेमीफायनलपर्यंत गेले। मला त्या कॉम्पिटिशनमध्ये जो फेम मिळाला त्याचा फायदा या बिझनेसमध्ये झाला। नवीन उद्योजकांसाठी ही कॉम्पिटिशन होती का? मिसेस इंडिया। मिसेस इंडिया? हो, तुमची सगळी स्टोरी ऐकून मला असं वाटलं की तुम्ही सुद्धा हे करू शकता। नाही हो, काहीतरीच काय, मी इतकी सुंदर नाहीये। तुम्हाला कोणी सांगितलं की मिसेस इंडिया ही कॉम्पिटिशन सुंदरतेसाठी असते? या स्पर्धेमध्ये तुमच्या संपूर्ण पर्सनॅलिटीचा विचार केला जातो, फक्त तुमचं दिसणं नाही, तुमचं काम, तुमचे विचार आणि तुमचे कर्तृत्व हे सगळं बघितलं जातं। तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये मला ते गट्स दिसत आहेत, म्हणून मला असं वाटतंय की तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे। फारच मस्त आयडिया आहे, याचा विचार आम्ही नक्की करू।
यू आर व्हेरी लकी. यू नो व्हाट, उद्या स्पर्धेच्या फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे आणि तुम्ही मला आज भेटलात. आय सजेस्ट टू यू की तुम्ही लगेच फॉर्म भरा आणि सबमिट करून टाका. हो चालेल. कुठे मिळेल आम्हाला हा फॉर्म? त्यांच्या वेबसाईटवर आहे. तुम्ही सर्च केलं की लगेच मिळेल. फॉर्म डाउनलोड करायचा पण भरायला मात्र तुम्हाला स्वतः जावं लागेल. त्यांचा ऍड्रेस वेबसाईटवरच सापडेल तुम्हाला. अश्विनी, यशाचं महत्व ना ठराविक वेळेत मिळालं तरच असत. एक महिन्याची मुदत देतोय तुला, जे काय प्रूव्ह करायचं ना ते करून टाक, नाहीतर ही माझी जागा खाली करायची. एक मिनिट, काय म्हणाला? तुमची जागा? मला वाटत कदाचित तुम्ही विसरलात कि ही जागा तुमच्या मालकीची नाहीये. आणि तुम्हाला आठवत नसेल कदाचित, पण या ऑफिसचा सेटअप सुद्धा मीच करून दिला होता तुम्हाला. तुम्हाला भरपूर पैसे हवेत, मी तेवढे पैसे कमवेन. एक महिन्याची मुदत आहे, नाहीतर जागा खाली करायची. तुम्ही बसा इथे, मी विचारून आले. फॉर्म फॉर्म. थँक्यू पेन. थँक्स. हा इंट्रोडक्शनचा फॉर्म आहे, या तुझे सगळे डिटेल्स लिहायचे आहेत. हा मी भरते. स्पर्धकाचे नाव अश्विनी श्रेयस वाघमारे. आई तू मिसेस इंडिया कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणार आहेस? हो. हे फक्त मी तुझ्यासाठी आणि कुहूसाठी करते. आज मी इथे माझा फॉर्म भरायला आले राजमावशीचा. मी काल तुझे बाबांना मला बरोबर बोलले आणि ती गोष्ट माझ्या मनात घट्ट घर करून बसली. मी तुमच्या पुढे कोणता आदर्श ठेवणार याच्यावर तुम्ही तुमच्या भविष्यात तुमचे निर्णय घेणार. कारण काल मी तुझा चेहरा जेव्हा बघितला ना, तेव्हा मला जाणवलं की आई वडिलांनाच मुलांकडनं अपेक्षा नसतात, तर मुलांनाही आई वडिलांकडनं अपेक्षा असतात. तुझी इच्छा आहे ना मी या स्पर्धेत भाग घ्यावा? मी भाग घेणार नाही. माझ्या मुलींची माझ्यामुळे नजर जर खाली गेली तर मला चालणार नाही. मी इथपर्यंत आले ना, मग आता मागे वळून नाही बघणार मी. स्पर्धेत भाग घेऊन जर आपण हरलो ना तर त्याला हरकत नाही, पण हरू या भीतीनेच जर स्पर्धेत भाग घेतला नाही तर त्याला काही अर्थ नाही. आणि मयू, तू ही गोष्ट कायमची लक्षात ठेव. आणि ना, हे मी आधीच ठरवलंय. म्हणजे अशु, तू हे सगळं घरी सांगणार आहेस? श्रेयस आपल्याला इतकं बोलला तरी पण. राजू अगं, या अगोदरही मी तुला सांगितलं, प्रिटी ब्युटी मध्ये काम करते वेळी जे झालं ते मला परत घरी घडू द्यायचं नाही. आई, मला आजोबांचं टेन्शन नाहीये, पण बाबा आणि आजी त्यांना कन्व्हिन्स करणं खूप चॅलेंजिंग आहे. गं अगं, एवढी चॅलेंजेस घेतली त्यात अजून एक. आई तू मला प्रॉमिस कर
की बाबा काहीही म्हणाले तरी तू तुझं डिसिजन बदलणार नाहीस. अगं माझा निर्णय मी नाही बदलणार. आय कर प्रॉमिस. प्रॉमिस. हो जाएगा रे सर. मग कधी सांगणार आहेस घरी तू हे? फॉर्म आपण आत्ता भरला ना. मग लगेच सांगणार. आजच्या आज दे. महिला सशक्तीकरणासाठी सरकारने नवीन उपक्रम करण्याचे योजिले आहे. जास्तीत जास्त महिलांना रोजगार मिळावा यासाठी रोज नवनवीन योजनांची आखणी केली जाते. बायकांनी फक्त घरात न राहता स्वतःच्या अंगी असलेल्या गुणांचा वापर करून आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहे. आणि मी बसली घरी. शी एचआर कन्सल्टंट वॅकंट जागा आहे इथे. फोन तर करून बघते. हॅलो. हा दिस इज शिल्पी म्हात्रे. एचआर कन्सल्टंट राईट. आत्ताच मी जस्ट पेपरमध्ये तुमची ऍड वाचली की वॅकंट जागा आहे म्हणून इंटरव्ह्यूसाठी. अच्छा जागा भरली का? ठीक आहे ठीक आहे हरकत नाही. थँक्यू. येस. नाहीये वॅकन्सी तर कशाला दिलीये ऍड? मूर्ख माणसं. काय ग? काय झालं? कशाबद्दल चिडचिड होते तुझी एवढी? इथे एक ऍड वाचली म्हटलं जॉबसाठी अप्लाय करावं. इंटरव्ह्यूसाठी काही होत आहे का बघावं म्हणून फोन केला तर त्यांनी सांगितलं की नाही जागा भरली आहे म्हणून. घरात बसून कंटाळा आला असेल ना तुला? कंटाळा असं नाही पण प्रयत्न तर करत राहायला पाहिजेत ना. कारण जॉब मिळणं काही आता इतकं सोपं नाही राहिलंय माई. कॉम्पिटिशन प्रचंड आहे. सगळं माझ्यामुळे झालं बघ. कुठून मी त्या दिवशी शेजाऱ्यांकडे गेले आप्पे घेऊन आणि मला अस्थमाचा अटॅक आला. चांगली नोकरी होती ग तुझी. माझ्यामुळे गेली ती. माई तुम्ही बसा आधी. बसा बरं. माई तुम्ही आता अजिबात या गोष्टीचा गिल्ट घेऊ नका. आता त्या दिवशी तुमची तब्येत महत्वाची होती का माझा जॉब? माझ्या आईला जर काही झालं असतं तर मी काय केलं असतं बरं? हेच केलं असतं ना. आणि समजा तुमची मुलगी असती माझ्या जागी तरी ती तुमच्यासाठी अशीच धावत पळत आली असती हो ना? हो हे मात्र अगदी खरंय. तू घरात आहेस ना शिल्पी तर माझी आशू घरात असल्याचाच भास होतोय मला. काय बाई बायका तरी कशाचंही कौतुक. डोळे बंद करावे का डोकं काही म्हणून समजत नाही. काय झालं आई? अगं काही नाही. ती तांब्यांची सून केवढे तंग कपडे घालून फिरत होती. वरतीच्या चपला एवढ्या उंच टाचाच्या चालता येत नाही रे. टक 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 करून चालली होती. म्हटलं बाई काय ग कुठे? तर म्हणते मुलीच्या कॉलेजमध्ये फॅशन शो होता. अगं मुलीच्या कॉलेजमध्ये फॅशन शो होता ना मग ही कशाला मॉडेल सारखी फिरत होती? काय धरबंद म्हणून नाही. आई मला ना जरा तुमच्याशी. आणि तुला गंमत सांगते. तांबे बहिणी स्वतःच म्हणाल्या तुमची सून बरी हो बाई. आमच्या सुनीसारखे नाही नखरे नाहीतर आमची सून काही विचारू का? मी त्यांना म्हटलं अहो तुमच्या सुनेचा नट्टा पट्टा अशा बायका असतात ना म्हणून माझ्या सुनेचं पार्लर चालत. अगो बाई वाजले किती? अजून पार्लरला कशी नाही गेलीस? नाही आज कुहू जवळच थांबेन असं म्हणते. आणि शिवाय जेनिफरी आहे ना तिथेच. आई मला ना तुमच्याशी जरा. हे काय? कुहूला भूक लागली आहे ना म्हणून तिच्यासाठी उपमा केला. अगं मग गरम गरम आहे तोपर्यंत खायला घाल ना. थंड झाला की चव नाही लागत. मग परत पोर खायची नाही. बघ जरा गप्पा आपण नंतर मारू नाहीतर घरात आहेस ना. चल जाऊ ना. बर ते पार्लर चालवतेस आता स्पर्धा खेळणार घरासाठी वेळ केव्हा देणार?
24 तासातले 20 तास तू घराबाहेर असतेस. घरात आहेस मी काम करायला. आई मी तुमच्यावर काही काम पडू देणार नाही. मी सगळं करून बस. हे बोललं का झालं? आपल्याला जे करायचं ते करायला आपण मोकळे, बरोबर ना? मग घरच्यांना आणि आपल्या फॅमिलीला ते सगळं पटो किंवा न पटो काय फरक पडतो तुला, बरोबर ना? अहो पण मी सगळं विचार करूनच केलाय. अश्विनी एक मिनिट पुढे बोलू नकोस. मला सांग ज्या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे त्या स्पर्धेचं नाव काय आहे? मिसेस इंडिया कॉम्पिटिशन स्प्रिंगडेल कंपनी घेते. म्हणजे ही स्पर्धा राष्ट्रीय पातळीवर. आता मिसेस इंडिया म्हटलं राष्ट्रीय पातळी. तू का मध्ये बोलतो? मी बोलतोय ना. अश्विनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचं निश्चित ठरवलंय तू? हो बाबा. ठीक आहे मग या संबंधी मला तुझ्याशी काही बोलायचं. काय मिसेस इंडिया मध्ये भाग घेतेस तू? ओ माय गॉड. हो हो आपल्या सगळ्यांचं भलं करायचं ना कुटुंबाचं म्हणून मिसेस इंडिया डायरेक्ट. मला माझ्या मुलींना काहीतरी शिकवायचंय आणि त्यासाठी मी हे सगळं करते. म्हणजे कळलं नाही मला. काय शिकवणार आहेस? का तोकडे तोकडे कपडे घालून स्टेजवर कसं चालायचं हे शिकवणार आहेस? नाही मी त्यांना निडर व्हायला शिकवणार. कुणी किती काही बोललं ना तरी तेच करायला शिकवणार आहे जे त्यांना पटतंय, जे त्यांच्या मनाला पटतंय. म्हणजे बेसिकली मनमानी कशी करायची हे शिकवणार. गुड, चांगले संस्कार देतेस आपल्या मुलींना. व्हेरी गुड. अश्विनी तुझा हेतू काय आहे हे मला अजून समजलं नाही. पण आजपर्यंत अविचारीपणे कुठलाही निर्णय तू घेतला नाहीस. त्याचप्रमाणे या निर्णयात देखील तू कुठलीही चूक करणार नाही याची आशा आहे मला. म्हणजे इन शॉर्ट तुम्ही तिला सपोर्ट करताय? खरं म्हणजे तुम्ही सपोर्ट करायला हवा मला. पण यावेळी तुम्ही सपोर्ट नाही केला ना तरी मला काही फरक पडणार नाही. हे तू बोलतीयस? कसं असतं ना शिल्पी, ज्यांचं आपल्यावर प्रेम असतं ना त्यांना आपले निर्णय पटले नाहीत तरी ते त्या निर्णयात साथ देतात. पण ज्यांच्या मनात आपल्याविषयी तेढ असते ना त्यांच्यासाठी आपण आपल्या रक्ताचं पाणी केलं तरी त्याचा काही उपयोग होत नाही, काही फरक पडत नाही त्यांना. म्हणून आता मी ठरवलंय मला जे वाटतं तेच मी करणार. कोण काय बोलतंय याच्यापेक्षा मला काय बरोबर वाटतंय यालाच मी महत्व देणार आहे. मस्त. आई बाबा मी आजपर्यंत जे केलंय ते माझ्या कुटुंबासाठीच केलंय आणि यापुढेही तेच करणार आहे. कुणीतरी माझ्या निर्णयामुळे नाराज आहे म्हणून मी माझा निर्णय नाही बदलणार. मी या स्पर्धेत भाग घेणार आहे कुणाला पटलं नाही तरी. हा मला आनंद झाला असता जर माझ्या निर्णयामध्ये माझं कुटुंब माझ्या बरोबर असलं असत तर. अश्विनी मी आहे तुझ्या बरोबर. तुम्ही नेहमीच असता म्हणजे असायलाच पाहिजे. मी हा विषय काढला, मी हे सगळं बोललो ना ही चूक झाली माझी. खरा काय करायचंय ते शीट 1 रेडी, शीट 2 रेडी, शीट 3 रेडी, परफेक्ट, एव्हरीथिंग इज ऑन प्लेस, इट्स ग्रेट. Prateek, I need you at the reception right away. AP will be here any moment. Great. अरे एपीच्या तोंडातून प्रश्न यायच्या आधी बघ मी कसा सपासप उत्तर देतो. प्रतीक कॉन्फिडन्स ठीक आहे, ओव्हर कॉन्फिडन्स होऊ देऊ नकोस. एपी विल थ्रो यू आउट इन अ सेकंड. अरे इतक्या वर्ष कोणी फेकलं का? जस्ट चिल बेब. चान्स क्यों ले रहा है? एपी इज़ here.
आई माई अप्पा येत आहेत कुशी तब्येत बरी नाही ना म्हणून बघायला आत्ता संध्याकाळी हो ते खरंय म्हणा त्यांना सुद्धा काळजी वाटतच असणार ना असो हे बघ ते येतात ना तर काहीतरी चांगलं खायला कर गेल्या वेळेत दोन तीन वेळा आले अगदी घाई गर्दीत काही आदरात इतकं करता आलं नाही त्यांचं आई जेवणाचंच करू का त्यांच्यासाठी हो चालेल अगदी बरं होईल कर आई ते येतील तेव्हा मी घरी नसणार म्हणजे अरे सासू सासरे आहेत ना तुझे ते म्हणूनच नसणार आहे कारण ते माझे सासू सासरे आहेत सो त्यांच्याशी चांगलं वागणं हे अपेक्षित असेल आणि मी त्यांच्याशी चांगलं नाही वागू शकणार कारण माझा मूड चांगला नाही 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 एक मिनिट तू तर बोलूच नको माझ्याशी कारण तू आता म्हणशील अहो थोडा वेळ तरी थांबा अजिबात थांबणार कळलं तू सतत माझ्या मनाविरुद्ध काहीतरी करत राहायचं आणि मी तुझ्या मनाचा विचार करून चांगलं वागत राहायचं नाही जमणार अरे बाबा हे नाजूक संबंध असतात ते तुझे सासू सासरे त्याचबरोबर ते माझ्या मुलीचे सुद्धा सासू सासरे हे लक्षात ठेव असं बघून नाही चालायचं ते जेवायला घरी येणार आणि त्यावेळेला तूच नसणार आहेत कसं दिसत ते आणि विचारलं तर काय सांगायचं त्यांना मग काय करू आई असं तोंड पाडून बसू इकडे त्यांच्या समोर ते बरं दिसेल नाही हसऱ्या चेहऱ्याने बस पण त्यासाठी चांगला मूड हवा ना आई आणि माझी बायको मिसेस इंडियाचा नाच सोडायला तयार नाहीये बरोबर की नाही मग मूड कसा चांगला होणार अरे मस्त आयडिया एक काम करू तुझी सून अश्विनी हिने जी एंट्री टाकली आहे ना मिसेस इंडिया कॉम्पिटिशन मध्ये ती तिने परत घ्यावी तिने जर ती परत घेतली तर मी इथे घरी थांबीन सुद्धा सासू सासऱ्यांचं स्वागतही करीन त्यांच्याशी छान छान वागीन सुद्धा हवं तर जेवणही वाढीन त्याला ओके ठरलं मग काय ग जमेल का हा म्हणजे शी इज सो ब्युटिफुल इट्स नॉट अबाउट ब्युटी प्रतीक ब्युटी इज नॉट इनफ आज तक स्प्रिंडल मिसेस इंडिया में जितने भी कंटेस्टेंट्स जीती है उन सबका प्रोफाइल ठीक से स्टडी करो वी नीड परफेक्ट कॉम्बिनेशन ऑफ ब्यूटी एंड ब्रेन शी हैज टू बी डायनामिक इट्स अनबिलीवेबल कि ये पूरी लिस्ट में ऐसी कोई कैंडिडेट नहीं है इन दोनों को छोड़कर कि जिसके ऊपर मैं 100% श्योर हो सकता हूँ लेकिन एपी अगर कॉम्पिटिशन शुरू होने के पहले ही प्रेडिक्टेबल हो गई ना देन देयर इज नो फन And we hardly know these people. Aplyala kahitari ek navin strategy karavi lagel. Something that really works. Yeah, you are right. Next step. I think yatun potential candidates chi navin list karayla havi. Nahi, we have to do something different. Kuch alag screening karna padega. Something. Okay, Abhi. We'll go through all the entries again. इतना टाइम नहीं है मेरे पास मुझे ये सब प्रोफाइल लेकर के मिस्टर ठाकरे के पास भी जाना है एक काम कर सकते हैं ये जितने भी शॉर्टलिस्टेड कैंडिडेट्स हैं उनको बोलो कि वो अपना अपना एक वीडियो रिकॉर्ड करके भेजे उनके बारे में उस वीडियो में थोड़ा सा बोले इंट्रोडक्शन टाइप वीडियो आई न्यू यू विल से दिस आम्हाला माहिती होतं की तुम्ही हेच सजेस्ट कराल एंड वी हैव डन इट सगळ्यांचे इंट्रोडक्शन वीडियोज ऑलरेडी आपल्याकडे आहेत Please go through it. That's great. I'm impressed. Sejal, तुम इसका एक schedule बनाओ. और प्रदीप, तुम Sejal की help करो. उसे जो भी चाहिए, सब time पे मिलना चाहिए. Okay? Yeah, fine, sure. AP, I'll also get my list. Tara. Yeah. Oh, पण म्हणून सगळे नाही खायचे नाही तर पोट बिघडणार. पण तू संजूला का नाही घेऊन आलीस आत्तूनी नाही पाठवलं त्याला बघ ना तुझी आत्तू असंच करते ना तुझ्याशी पण माझ्याकडे एक आयडिया आहे तुझा मामा आम्हाला न्यायला येणार आहे की नाही तेव्हा त्याला सांगूया ना येताना संजूला घेऊन ये काय प्रॉमिस एकदम पक्का प्रॉमिस प्रकाशराव आमचे जावई बापू कधी येणार आहे अडकला असेल कुठेतरी येईलच एवढं माई अप्पा मी जेवणाची पानं घेते अग हा जावई बापूंना येऊ तर देत मग एकत्रच बसू ना जेवायला
आशु तू कल्पना दिलीस ना जाऊ बाबू ना आम्ही येणार आहोत त्याची नाही हो सॉरी 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 सर माय अप्पा आय एम रियली सॉरी खूप उशीर झाला पण इतकी ट्रॅफिक होती विचारू नका हे घे नाही पण मी तुमच्यासाठीच गेलो होतो आमच्यासाठी अरे आता तुम्ही इतक्या दिवसांनी येत आहे ना म्हणून म्हटलं तुमच्या फेवरेट गोष्टी घेऊन येऊया अप्पा तुमच्यासाठी रसमलाई आणली श्री स्वीट्स मधन आणि माई तुम्हाला खरवस आवडतो ना काटगरेंचा तिकडून आणलंय पण जेबी रोड वर रस्ते खोदून ठेवलेत आहो माझा ट्रॅफिक मध्ये निघताच आलो नाही म्हणून उशीर झाला सॉरी हा प्लीज सॉरी सर खरंच तुम्ही लाजवताय हा आता आम्हाला आशु हे बघ आता श्री स्वीटची रसमलाई आली मला अशी भूक अनावर होती आता पटकन जेवायला वाढ येस 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 घ्या 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 ताट घ्या घेते मी पानं वाढायलाच घेते घे गई तरी सुद्धा आशु भाग घेऊ नयेस असं मला वाटत कारण काय कारण कारण मला पटत नाहीये ते हे कारण तुलाच पटलं नाहीये की अजून कुणाला पटलं नाहीये म्हणून तू मला हे करायला सांगतेस हे बघ आशु ऐक ना माझ मी सांगते तेवढं कर ग नाही माई मी माझं नाव मागे घेणार नाही हे बघ आशु एक मिनिट एक मिनिट कमल अगं ती म्हणते ना तिने पूर्णपणे विचार केलाय पण तिने काय विचार केलाय ते तरी जाणून घे की ते तिनं मला सांगितलंय आणि अश्विनीनं घेतलेला निर्णय मला पूर्णपणे पटलाय अश्विनी तू तुझं नाव मागे घेण्याची काही गरज नाही पण प्रकाशराव एक मिनिट कमल अगं आशुने नव्याने काहीतरी करण्याचा प्रयत्न करायचं ठरवलंय ना मग करू दे ना तिला प्लीज मला असं वाटतं आपण तिला नको अडवायला पण तिने आपल्याला एका शब्दाने काही सांगितलं नाही काही विचारलं सुद्धा नाही हे बघ तिने तिच्या आई वडिलांना सांगितलंय आणि तिच्या वडिलांनी परवानगी सुद्धा दिली काय प्रकाशराव पूर्णपणे अश्विनीने या स्पर्धेमध्ये भाग घ्यायलाच पाहिजे एकदा का तिने एखाद्या गोष्टीला सुरुवात केली आहे तर ती तडीच न्यायलाच पाहिजे ना नाही ते बरोबर आहे तुमचं पण मला मनातून थोडी भीती वाटते कारण आशुनी अशा प्रकारच्या स्पर्धेमध्ये कधी भाग घेतला नाहीये हो आधी अहो पण कमलताई कुठली तरी गोष्ट आयुष्यात माणूस पहिल्यांदाच करतो की नाही अश्विनी आता करते बिघडलं कुठे कसं आहे घराच्या चार भिंतीच्या बाहेर जाऊन ती काहीतरी करते आहे धडपडते आहे या गोष्टीचा मला अभिमान आहे आणि अश्विनीला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि तो नेहमीच राहील प्रकाशराव थँक्यू कमलावती आता तरी झालंय का समाधान तुमचं आशु घे ग तू स्पर्धेमध्ये भाग तू लक्ष ठेवायचं ना अरे तू मला ब्लेम करतोयस तू होतास ना तिथे मग तू लक्ष ठेवायचं होतस मी तरी आत होते निदान आणि आपलं दार असं अनेक वेळा सतड उघडं असतं तो असं कधीच कुठे जात नाही शोधायचं सोडून तू मला ब्लेम करतोयस उलट शिपी हबक तो सोसायटी मध्ये नाहीये हे नक्की प्ले एरिया मध्ये नाहीये लॉबी मध्ये नाहीये गार्डला सुद्धा माहित नाहीये म्हणजे तो मुद्दाम लपून छपून एकटा बाहेर पडलाय मला असं वाटतं तो कुहूला भेटायला गेला असेल ताईकडे हो कारण दिवसभर त्याचं तेच चालू आहे कुहूकडे जायचंय कुहूकडे जायचंय अगं पण ताई किती लांब राहते तू एकटा कसा जाईल तिकडे काय बोलतोयस तू सगळे रस्ते त्याला असे तोंड पाठेत तू वाटेल ते विचार त्याला सगळं सांगतो तो ऐक तू बाबांना फोन कर त्यांना विचारतो तिथे आलाय का तू वेडी आहेस का अरे यार अगं बाबांना फोन केला आणि त्यांना कळलं ना की संजू आपल्या सोबत नाहीये तर उगाच पॅनिक होतील सगळे मग काय करायचं आता एक काम करे फोन बिन राहू दे आपण डायरेक्ट ताईकडे जाऊया तिथे मला खूप भीती वाटते तो जर तिथेही नसेल तर मग एकच पर्याय पोलिसांकडे जावं लागेल सो ऑन डे 5 हम एक ग्रूमिंग सेशन रखेंगे ओके इनफ व्हाई
Is there something wrong? No, no. Schedule तो perfect है. पर for an example जैसे तुमने कहा कि on the fifth day we are doing grooming session, right? So वो grooming session में क्या होगा? Grooming session कैसा होगा? कौन conduct करेगा? उसका trainer कौन है? उसका profile क्या है trainer का? All the details. Give me all the details in this. Okay. तो मैं presentation पे rework करती हूँ and I'll submit it tomorrow. Tomorrow. Yeah. सीजल, मिस्टर ठाकरे के सामने हमें ये अभी प्रेजेंट करना। He'll be here any moment. तो क्या तुम इसे फिर से रीवर्क कर सकती हो? अभी? और मेरी समझ में ये नहीं आ रहा है कि ये सब मेरे बोलने के बाद क्यों हो रहा है? It should have been done already. सीजल, तुम यहाँ कैंटीन में बैठकर खाना खाने और अपने ये नेल पेंट चेंज करने नहीं आती हो, समझी तुम? तुम लोग को कहीं ऐसा तो नहीं लग रहा ना कि अभी तो कंपटीशन में बहुत दिन बाकी है, वी हैव इनफ टाइम टू वेस्ट, एंड लेट मी टेल यू वन थिंग गाइस, हमारे पास एक सेकंड का भी मार्जिन नहीं वेस्ट करने के लिए, एक एक पल एक एक मोमेंट हमारे लिए इंपॉर्टेंट है, मैंने पहले भी कहा है फिर से कह रहा हूं, आई वॉन्ट परफेक्शन इन एवरीथिंग, अगर दिल लगा के काम नहीं कर सकते तो आप लोगों के लिए इस ऑफिस में कोई जगह नहीं, आई विल हायर बेटर पीपल, ओके, गेट अप। एपी, You are going to fire me? AP, मैंने बहुत मेहनत की है ये प्रेजेंटेशन पे। आपको आपको जो भी डिटेल्स चाहिए ना, मैं सारे इसमें डाल सकती हूँ। I have everything ready. एक तो आज मैंने टिफिन भी नहीं खाया। मम्मी ने थेपले दिए थे, वो भी वैसे ही है। रात को मम्मी ने कड़ी खिचड़ी बनाई थी। पर वो भी मैंने नहीं खाई, ये प्रेजेंटेशन बना रही थी, और इतनी मेहनत करने के बाद you want to hire better people? AP, मैं बहुत दिल लगाकर काम करती हूँ। तुमने मुझे बेवकूफ बनाने की कोशिश की और मैंने तुम्हें बेवकूफ बना दिया। मतलब? मतलब ये कि मैं जानता हूं कि तुम ये सब कुछ इमीडिएटली कर सकती हो, इसके लिए तुम्हें एक दिन की नहीं एक घंटे की भी जरूरत नहीं। आई नो माई टीम वेरी वेल, उसकी एफिशिएंसी को नहीं जानता। माझं सुईकडे असलं तरी आजूबाजूला काय चालू आहे ते कळतंय मला। त्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करण्यापेक्षा सुईवर लक्ष केंद्रित केलं तर हाताला टोचणार नाही ना। एकशे दहा सेकंड, एकशे दहा सेकंड मध्ये बटन लावलंय। कसं ना हो, एकशे दहा सेकंदात लावलेलं बटन 10 सेकंदात निघालं सुद्धा। बटन किती सेकंदात लावलं हे महत्वाचं नाही, ती लावण्याची पद्धत महत्वाची असते। द्या मला। मला बटन लावता येत नाही असं नाहीये, तुला पण काहीतरी करायचं समाधान मिळू दे म्हणून दिलं मी तुला। थँक्स, माझ्या मनाचा इतका विचार केल्याबद्दल। आई अगं, तुला तो व्हिडिओ पाठवायचा होता, तू पाठवलास? थँक यू व्हेरी मच, माझ्या मनाचा इतका विचार केल्याबद्दल। असं जर मलाही म्हणता आलं असत तर छान वाटलं असतं।
पर अफसोस ये नहीं हो सकता। काय झालं बाबांना? काय नाही, तू कालपासून माझ्याशी नीट बोलत नाहीयेस, वागत नाहीयेस, काही झालंय का? तसं काही नाही। काय तसं काही नाहीये? तुझ्या वागण्या बोलण्यातला फरक मला जाणवत नाही का? एवढी मूर्ख आहे मी? प्लीज सांग काय झालंय। तुला ऐकायचंच आहे ना? हो। तर मग ऐक, काल संजूच्या बाबतीत जे झालं ते व्हायला नको होत। हो ऑफकोर्स हे व्हायला नको होत। या सगळ्यामध्ये चूक फक्त माझी आहे का? तुझी काहीच नाहीये? झालं, प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्याला ब्लेम करायचं। काल संजू जो सेफली परत आला ना, त्याला कारण फक्त आणि फक्त माझ्या ताईने त्याच्यावर केलेले संस्कार आहेत। ताई तिच्या घरी राहून सुद्धा संजूवर इथे लक्ष ठेवते, येत आहे का तुझ्या लक्षात? आणि तू इथे राहून त्याची आई असून तुझं त्याच्यावर लक्ष नाहीये। झालं, आलं परत त्याच विषयावर। मी त्याची आई आहे, तुला असं म्हणायचंय की मी युजलेस आहे? काल संजूच्या बाबतीत आहे ना, तुला एवढं हर्ष व्हायची गरज नव्हती। सांगायचं होतं ना त्याला पूकडे नंतर जाऊ म्हणून, ऐकला असता तो नाही गेला असता, थांबला असता इथे। करेक्ट, मला तर तुझ्या बहिणीकडनं पॅरेंटिंग आर्ट शिकायलाच पाहिजे म्हणा। झालं, पुन्हा चुकीचा विचार। विद्युत, तुला असं म्हणायचं का मी संजूसाठी या घरासाठी काहीच करत नाहीये? अरे या सगळ्यांसाठी करता यावं, वेळ देता यावा म्हणून मी माझी नोकरी सुद्धा सोडली, अजून काय करायला पाहिजे आता? त्याचा काय उपयोग आहे? नोकरी सोडून इथे घरात बसून राहण्याला काय अर्थ आहे का? शिल्पी खरंच आहे ना, तुला बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत अजून, त्या तू शिक आधी आणि नंतर आपण बोलू, ठीक आहे? और अच्छा सा कोरियोग्राफर ढूंढो और उसको अपॉइंट करो। हर काम में इतना टाइम वेस्ट करोगे तो कैसे चलेगा? थोड़ा फटाफट काम करो। अब तक तो सारे मेंटोर अपॉइंट हो चुके होने चाहिए थे। ओके, भी आज हो जाएगा। अरा, सारे कैंडिडेट्स के इंट्रोडक्शन वीडियो की क्या अपडेट है? वी आर वंडरफुल, खूब छान रिस्पांस मिलता है आपल्याला। कितने वीडियो आले जाए? कितने नहीं, किती। गुड ट्राय बाय द वे, मराठी मध्ये बोलायला हवं तू। किती वीडियो आले आहेत? असं एक्झॅक्टली नाही सांगता येणार, पण आपल्याला रोज एंट्रीज येतात। रोज? That's amazing. What a vague answer, Sejal. Nonsense. हमने डेडलाइन क्या दिया? मी ते ना उद्या सकाळी 10 वाजेपर्यंतची डेडलाइन दिली आहे। तब तक जिन लोगों के भी वीडियो नहीं आते उन सबको डायरेक्टली एलिमिनेट कर दो। उनको वीडियो के लिए सारे स्पेसिफिकेशंस तो दे दिए थे ना? Yeah, I've told them everything. म्हणजे काय ड्युरेशन असायला पाहिजे, काय बोलायला पाहिजे, कसं इंट्रोडक्शन द्यायचं, काय कॉन्टेंट असायला पाहिजे, हे सगळं मी त्यांना क्लिअरली सांगितलंय। आय नो बायकांशी बोलताना खूप स्पेसिफिक असावं लागतं, अँड यू आर डीलिंग विथ अ लॉट, डोंट वरी, आय विल हेल्प यू। भाई तो ये लेडीज को अपने बारे में बोलने को बोला ना तो अपने ऊपर पूरा एक घंटे का फिल्म बना देंगे, फिर अपना पूरा टाइम इनके वीडियोज देखने में ही खत्म हो जाएंगे। मग अपन ब्रेकफास्ट कधी करायचा आणि लंच कब करेंगे? डिनर? हाँ वही तो। I'm sorry. सेजल, be professional. काम के वक्त सिर्फ काम, बाकी है तुम्हारा टाइम पास बाद में। हाँ इथे करते। नमस्कार, मी अश्विनी वाघमारे। अगं अश्विनी, ते कोणी बघ सगळं पाणी सांडवलं, कशी चालते, कुठे बघते, कळत आई? मी व्हिडिओ रेकॉर्ड करते। खर तर मी स्वतःबद्दल सांगणं अपेक्षित आहे या व्हिडिओमध्ये, पण मी माझ्या आयुष्यात ना असं काहीच केलेलं नाही। सॉरी, तर मी काय म्हणत होते, हा माझं कुटुंब माझ्यासाठी माझं सर्वस्व आहे,
आणि माझ्या मुलींना उत्तम शिक्षण देणं हे माझं ध्येय आहे. खरं तर माझ्या मनात नव्हतं की तरी सुद्धा मी घराच्या बाहेर पहिलं पाऊल टाकलं. आणि मला वाटलं की आपण एखादी गोष्ट ठरवली ना. हॅलो हॅलो माइक टेस्टिंग 1 2 3 4. हॅलो हॅलो माइक टेस्टिंग. हॅलो हॅलो. बहुतेक बबन भाऊजींना नाही खालती इलेक्शन आहे ना त्याची गडबड चालू आहे म्हणून. तर मी काय म्हणत होते, दुसरी शिकटी वाजली. हा म्हणजे आपण मनात जर आणलं ना तर कोणतीही गोष्ट तडीस नेऊ शकतो. आई ते तुला सांग ना, तिने तिच्या रफ कॉपी साठी माझे फेअर बुक मधून पेजेस फाडले. आता मी टीचरला काय सांगू. हो हो ती नेहमीच असं करते. ते बुक दाखव मला अगोदर. मागच्या वर्षीची रफ कॉपी आहे. ह मग तुझी फेअर कॉपी कुठे असणार, तुझ्या बागेत हो की नाही. जा वेंधळी कुठली. सॉरी सॉरी. हे माझ्या कुहूच ना असं आहे, परत विसरले. काय म्हणत होते मी, तिसरी शेट्टी झाली, कुकर बंद करते. मला असं वाटतं ना, मला जे वाटतंय ते मी बोलू का, म्हणजे हे इथे लिहिल्याप्रमाणे बोलायचा प्रयत्न करते पण बोलता येत नाही, म्हणजे खूप पुस्तकी वाटतंय. मला जसं वाटतंय तसं बोलू का मी. जेव्हा अंकल क्या अब जाके कलेजे में ठंडक आ गई. हर्षवर्धन ठाकरे ला हर्ष अंकल बोलणारा एकच इसम आहे. तू ही रे. अरे पण काय हे दिवसभर सर 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 करत असतो. वो अंकल ऑफिस में थोडे प्रोटोकॉल फॉलो करणे पडते. अभी हम दोनों अकेले हैं तो फिर नो प्रॉब्लम. ए लंडन ला जाऊन तू खूप प्रोटोकॉल वगैरे शिकू आला. बोल रे काही बोल. हर्षवर्धन का बेटा है तू. तुला माहिती आहे मला तुझ्यावर खूप विश्वास आहे. तू जे काय करतोस ते इतकं एक्सलंट करतोस, म्हणून या कॉम्पिटिशनसाठी सुद्धा मला तुला सोडून अजून कोणावरतेही अवलंबून राहता येत नाही. आप यहां मेरी तारीफ करने तो नहीं है. एंड यू आर अ क्लेवर बॉय. मुझे पता है कि आप बिना किसी प्रॉब्लम के ऑफिस में नहीं आएंगे. ये कॉस्ट्यूम के डिजाइन और क्राउन के डिजाइन देखने के लिए तो बिल्कुल भी नहीं. तो मैं समझ गया था कि कुछ तो प्रॉब्लम है. बताइए क्या हुआ. अंशुमन ही स्पर्धा माझ्यासाठी फक्त एक स्पर्धा नाही आहे, माझ्या बिझनेससाठी एक खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. आय नो इट अंकल, आय नो इट व्हेरी वेल. पिछले 2 साल में ठाकरे एम्पायर को खूप लॉसेस झालेत. हाँ मैंने डिटेल्ड रिपोर्ट पढ़ी है. वी आर इन ट्रबल. एक्जैक्टली. आणि म्हणून हा इव्हेंट सक्सेसफुल होणं खूप गरजेचं आहे. हे इतका ग्रँड झालं पाहिजे की मागच्या 2 वर्षाचे लॉसेस भरून निघाले पाहिजेत. उसकी चिंता आप बिल्कुल मत कीजिए अंकल. आप जैसा चाहते वैसे ही होगा. और सारे अरेंजमेंट्स मैं खुद देख रहा हूँ. फ्रॉम कॉस्ट्यूम टू द फिनाले वैल्यू एवरीथिंग. नो 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 नो. यू आर नॉट गेटिंग माय पॉइंट एपी. हे व्हेन्यू आणि इव्हेंट भव्य होणं दॅट्स नॉट ऑल. कंटेस्टंट्स कोण आहेत ह्याच्यावरती खूप काही डिपेंड करत आहे. तू ना कंटेस्टंट्स स्ट्रॅटेजिकली सिलेक्ट कर. हे तू जे बघतोय ना कॅलिबर अँड ऑल इग्नोर, नको बघ. मी कुछ समजा नाही अंकल. कोण केपेबल आहे पेक्षा कोणामुळे कॉम्पिटिशन वर येईल. लेकिन जब तक क्वालिटी नहीं होगी तब तक अंकल. अंशुमन आपल्याला स्पॉन्सरर्स हवेत व्हेरी बॅडली. आपल्याला अटेन्शन हवंय. प्रत्येकाच्या तोंडावरती स्प्रिंगडेल मिसेस इंडिया 2023 असलं पाहिजे. हे इव्हेंट सक्सेसफुल झालं तरच वी एक्झिस्ट, तरच आपल्याला पैसे कमवता येतील. आणि तू प्रोजेक्ट हेडस. नमस्कार.
मी अश्विनी श्रेयस वाघमारे. खर तर या व्हिडिओ मध्ये माझ्याबद्दल बोलणं अपेक्षित आहे, पण खरं सांगू का, माझ्या आयुष्यात असं काही नाहीये जे मी इथे सांगू शकते. कि मी पुढे जाणार, मी मागे वळून बघणार नाही. धन्यवाद. हा व्हिडिओ छान शूट झाला, अगदी माझ्या मनाप्रमाणे. उद्या मयूला सांगते सगळ्यात अगोदर हा व्हिडिओ पाठव म्हणून. वा, काही चूक झाली का माझ्याकडनं? काही हो, सगळंच चुकलंय तुमचं त्या व्हिडिओ मध्ये. म्हणजे तुम्हाला जसा अपेक्षित व्हिडिओ होता तसा झाला नाहीये का? त्याचं काय झालं माहितीये ना, माझ्या मुलीने मला जे लिहून दिलं तेच मी बोलले. हो, पण तुम्ही काय बोलताय हे ऐकू येईल तेव्हाच तर आम्ही सांगू शकतो ना की तुम्ही बरोबर बोललात की नाही ते. पण मी तर शांतपणे व्हिडिओ रेकॉर्ड केला होता आणि मला सगळं नीट ऐकू येत होत. अशा का असतायत सगळ्या? हो, मी काही चुकीचा व्हिडिओ पाठवलाय का? जर काही सुधारायचं असेल तर मला सांगा, म्हणजे मी तसा दुसरा व्हिडिओ तयार करून पाठवते. नाही नाही, काहीच गरज नाहीये. रिअली इट्स नॉट रिक्वायर्ड. तुम्ही ना व्हिडिओ चुकीच्या ठिकाणी पाठवलाय. इथे मिसेस इंडियाला पाठवण्यापेक्षा ना तुम्ही एखाद्या स्टँड अप कॉमेडी शो ला पाठवला असता ना तर नक्की सिलेक्ट झाला असता. बघा, हे बघा, माझं काही चुकलं असेल तर मला तुम्ही सांगा. अशी खिल्ली का उडवताय तुम्ही? ओ माय गॉड, ॲटिट्यूड. तारा, बघितलंस? येस, आय डिड. बट नाऊ इट्स टाइम फॉर यू टू स्टॉप ऑल दिस. एपी आ गया ना तो बहुत ड्रामा हो जाएगा अँड यू विल हॅव टू आन्सर हिम. एक मिनिट, तुम्ही ना तुमचा व्हिडिओ स्वतःच बघा आणि सांगा मी काय काय चुका सांगू. सेजल बस. ते कोणी बघ सगळं पाणी सांडवलं, कशी चालते कुठे बघ. मी व्हिडिओ रेकॉर्ड करते.